पिंपळा खुर्द भागातील शिवनगर परिसरात राहणाऱ्या घरकाम करणारे नागरिक हे डीपी मुळे बेघर होणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी भर पावसात पालिका प्रशासन गाठलंय आणि त्यांच्या घराच्या समस्येची जाणीव करून दिली आहे। तसेच यातून मार्ग निघाला नाही तर मोठे आंदोलन करू असा इशाराही शिवनगर भागातील नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे। शिवनेरी भागातील नागरिक घरकाम करून त्यांचा उदरनिर्वाह करतात। या भागात एकूण 40 कुटुंबे राहतात। या 40 कुटुंबांनी घरकाम करून 1993 मध्ये या भागात घरे खरेदी केली। मात्र 1993 साली झालेल्या डीपी मुळे या नागरिकांच्या घरातून रस्ता जातोय। यामुळे आता येणाऱ्या दिवसात नागरिक बेघर होणार आहेत। ही समस्या घेऊन हे नागरिक स्थानिक नगरसेवकाकडे गेले होते। त्यांनीही यावेळी जर या नागरिकांची पर्यायी व्यवस्था झाली नाही तर हे नागरिक घर रिकामी करणार नाहीत असं प्रशासनाला ठणकावून सांगितलं। सर्व नागरिक कोंडवा खुर्द शिवनगर भागामध्ये राहणारे आहेत। गेले जवळपास 25 वर्ष ते त्या भागात राहतात। त्यांच्या जागा जवळपास 93 वेळेस त्यांनी खरेदी केलेल्या जागा आहेत आणि त्यानंतर 97 हा नवीन डीपी झाला नवीन गावांचा। त्या डीपी मध्ये यांच्या घरांवरून रस्ता गेलेला आहे। रस्ता गेला असताना या लोकांना जवळपास 10 ते 12 वर्ष लाईट नव्हती। मी महानगरपालिकेचा पाठपुरावा करून एमएससीपीचा पाठपुरावा करून जवळपास या 30-35 घरांना लाईटची व्यवस्था आम्ही करून दिली। हे नागरिक बऱ्याच वेळा माझी कमिशनरांशी सुद्धा मीटिंग झाली होती की तुम्ही यांना पर्यायी घरं द्या किंवा यांना पर्यायी व्यवस्था करा। पर्यायी व्यवस्था केली तर हे सर्व नागरिक त्या ठिकाणी जायला तयार आहेत, पण आयुक्तांनी सुद्धा त्या गोष्टीकडं पाहिजे असं गांभीर्याने पाहिलं नाही। मागणी आमची घरं खूप पडायला झाले ते पावसाचं पाणीने, म्हणजे पूर्ण आम्हाला पावसातच बसावं लागतं। त्यामुळं आम्हाला जर पक्की घरं भेटली तर मग म्हणजे आम्हाला पण म्हणजे इतक्या वर्ष आम्ही खूप हाल काढतोय, त्याच्यामुळं आम्हाला पर्यायी घरं पाहिजेच म्हणजे।